आम्ही शरद पवारांना सांगितलं होतं रावेरमध्ये ननन भाऊजाई लढाई होऊ द्या, सतीश पाटलांनी रोहिणी खडसेंना सुनावलं. रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे लढणार आहेत. अशी चर्चा अनेक दिवस रंगली होती, मात्र एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभेतून माघार घेतली. त्यानंतर रावेरसाठी शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून माजी मंत्री सतीश पाटील यांनी रोहिणी खडसेंना टोला लगावला आहे. आज रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री सतीश पाटील हे भाषण करत असताना त्यांनी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी माघार घेतल्याबाबत भाष्य केलं आहे. आम्ही तर बोललो होतो साहेब श्रीराम पाटलापेक्षा ननन भाऊजाईची कुस्ती लावून टाकू, ठीक आहे. त्यांनी सांगितलं की मला विधानसभा लढायची, पण आता विधानसभा लढायची असेल तर मुक्ताई नगर मध्ये खूप काम करावं लागेल, लीड आपल्याला दाखवावं लागेल, आणि मग आम्ही समजू की खरी शरद पवारांची निष्ठावान कार्यकर्ता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रावेर.